मॅरेजेस आर मेड इन हेवन, मान्य. पण आपलं पहिलं प्रेम कधी कोणी विसरूच शकत नाही, ते आयुष्यभर सोबत असतं. 2017 ची सुरुवात सुपरहिट या बोर्डनी करणाऱ्या ती सध्या काय करते या सिनेमाच्या सुरुवातीपासूनच्या आठवणींचा खास उजाळा डिरेक्टर सतीश राजवाडे कडून. आज आपल्या सोबत जॉनी लिव्हर सर पण आहेत, त्यांनी सुद्धा भरभरून कौतुक केलं जेव्हा आम्ही ट्रायल शो ठेवला होता तेव्हा. त्याचप्रमाणे मी पुन्हा एकदा माझ्या सगळ्या टीमचं, माझ्या म्युझिक डिरेक्टरचं, माझ्या कॅमेरामॅनचं 2013 पासून मनस्विनी रोज घरी येऊन स्क्रिप्ट बद्दल डिस्कशन चालू आहे. आम्ही दोनदा स्क्रिप्ट उलटी सुलटी लिहिली, परत एकदा परत सुलटी लिहिली, त्यामुळे तो सगळा प्रोसेस खूप खूप ओव्हरव्हेल्मिंग आणि खूप हेल्पिंग प्रोसेस होता सगळा. त्याच्यातनं ही स्क्रिप्ट झाली. त्याच्यात निखिल सरांचा पण खूप क्रिएटिव्ह इनपुट्स आहेत. झी स्टुडिओ ज्या पद्धतीने मराठी सिनेमा प्रोजेक्ट करते, हे फक्त प्रेझेंटरच नसून तो सिनेमा सशक्त कसा होईल ह्याच्याकडे सुद्धा जो एक कल असतो, जे एक लक्ष असतं, कदाचित त्याच्याचमुळे आज आपल्याला हे जे आकडे मिळतात किंवा जे यश मिळत आहे ते दिसत आहे. कारण का मार्केटिंग आणि पब्लिसिटी कितीही केली तरी ते पहिले 2-3 दिवस पुरतं, पण नंतर सिनेमा स्वतःच्या ताकदीवर चालतो. आणि ज्या पद्धतीने निखिल सर आणि एन्टायर टीम इनपुट्स देतं सिनेमाबद्दल, म्युझिकबद्दल असू देत, कोणत्याही गोष्टीबद्दल असू देत, ते खरंच खूप एनकरेजिंग आहे. आज माझ्यासोबत ह्याच प्लॅटफॉर्मवर ते उभे आहेत म्हणून नाही, पण माझ्या सिनेमाच्या आधीसुद्धा जे चित्रपट आलेत त्याच्यात हे टाईम अँड अगेन प्रूव्ह झालं आहे की दे टेक सिरियस कन्सिडरेशन इन टू द क्रिएटिव्ह इनपुट्स ऑल्सो. त्यामुळे ह्या बाबतीतसुद्धा सर तुमचे खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा मी प्रत्येकाचं नाव घेणार नाही, सगळ्यांनी प्रमोशनच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत भरभरून सगळ्यांचं कौतुक केलं आहे. सो थँक्यू सो मच माय एन्टायर टीम टू बी विथ मी, स्टँड बाय मी अँड बिलिव्हिंग इन द प्रोजेक्ट. थँक्स अ लॉट. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता.